पाऊलाने बिग बॉस मराठीमधून अभिनेत्री जुई गडकरी ही घराघरात पोहोचली. यानंतर जुई वर्तुळ या मालिकेत झळकली होती. त्यानंतर ती छोट्या पडद्यावरून गायबच आहे. ती पुन्हा कधी परतणार याची उत्सुकता चाहत्यांना आहे. काही दिवसांपूर्वीच एक पोस्ट करत जुईने तिच्याबद्दल एक धक्कादायक खुलासा केला. काही वर्षांपासून जुई एक गंभीर आजाराशी लढते. जुईला प्रोलॅक्टिंग ट्यूमर झालाय. 2013 तिला हे निदान झालं होतं. तेव्हा ती पुढचा पाऊलचं शूटिंग करत होती. त्यानंतर तिच्या आजाराशी झुंज सुरू आहे. सध्या जुई पथ्य औषधं वेगवेगळे उपचार मानसिक आणि शारीरिक बदल या गोष्टी अनुभवतीये. असं असलं तरी तिने तिचा अभिनय सोडला नाहीये. या आजारात मणक्याखालची मऊ गादी फाटून त्या खालच्या मेंदूला जाणाऱ्या नसा दबल्या जातात. त्या दरम्यान तिचं वजन 6 किलोने वाढलं होतं. केस भुवया पापण्या गळत होत्या. जमिनीवर बसायचं नाही, वजन उचलायचं नाही, पळायचं नाही, वाकायचं नाही, ड्राईव्ह करायचं नाही, नो हॉर्स रायडिंग, अशी कुठलीच गोष्ट करायची नाही ज्याने मणक्याला त्रास होईल असं तिला सांगितलं गेलं होतं. पण ट्रेकिंग, जिम, घरातली कामं हे सगळं करणं मला खूप आवडतं आणि तेच सगळं बंद म्हटल्यावर त्याचं डिप्रेशन जास्त आलं. या सगळ्याशी ॲडजस्ट करत करत 4 वर्ष गेली. इम्प्रूव्हमेंट एवढीच होती की वेदना कमी होत्या. अशी पोस्ट जुईने शेअर केल्यानंतर चाहत्यांकडून तिच्या काळजीची विचारपूस सुरू आहे. यानंतर जुईने इंस्टाग्रामवर हत्ती गेला शेपूट राहिलं अशी स्टोरी शेअर करत मी लवकरच बरी होईन असं म्हटलंय. मला छोट्या पडद्यावर पुन्हा पाहण्यासाठी तुमचे आशीर्वाद हवेत असंही जुईने म्हटलंय. जुईचे हे सगळे अनुभव वाचल्यानंतर तिच्या धाडसाचं कौतुक होते. तिला निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या जातात. व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. याशिवाय हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या लोकमत फिल्मी चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकन सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल.